देतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, थोरात साहेब आहेत, सर्वच मान्यवर पहिल्या प्रथम आणि उपस्थित बांधवानो दिसलेत थोडे, पण खास करून मातानो आणि भगिनीनो। पहिल्या प्रथम यशोमतीताई, मी तुमचं भाषण ऐकत होतो आणि विचार करत होतो आता तुम्ही बोलायला काय ठेवलेलं आहे, काही शिल्लकच ठेवलेलं नाहीये। म्हणजे एवढ्या महिला आता पुढे आलेल्या आहेत की ते पुरुषांसाठी काही काम करायला म्हणजे काय शिल्लकच ठेवत नाहीये, एवढी प्रगती आपण करत चाललेलो आहोत आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे। कारण दरवर्षी जसं आपण म्हणतो की नेहमीच येतो पावसाळा, तसंच दरवर्षी महिला दिन येतो, मातृदिन येतो, एक पितृदिन पण मध्ये असतो, पण हे दिन आपण त्या दिवशी दिमाखामध्ये साजरे करतो, दुसऱ्या दिवसापासून आपण आपापल्या कामाला लागतो। महत्वाचा भाग म्हणजे गेले अनेक वर्ष या दिनाचं औचित्य साधून आपण कार्यक्रम घेत असतो। मला एक सहज उत्सुकता होती की नेमका महिला दिन कधीपासून सुरू झाला, कोणी साजरा त्याला हे दिली, आणि महिला दिनाच्या निमित्ताने काही वृत्तपत्रांमध्ये अतिशय चांगले लेख येत असतात। आजच मी एक दोन लेख माझ्या समोर घेऊन बसलेलो आहे ज्याचा मी उल्लेख आवर्जून करणार आहे। त्याच्यात मला वाटतं सकाळमध्ये एक लेख आलेला आहे की या महिला दिनाचं नेमकं हे कधीपासून हा सुरू झाला। आता त्याच्यात त्याने असं दिलेलं आहे की महिला दिनाची सुरुवात कधी झाली, अमेरिकेमध्ये 1908 साली कामगार चळवळ झाली आणि त्यावेळेला सुमारे 15,000 महिलांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढून हक्कांसाठी आवाज उठवला। त्यांनी कामाचे तास कमी करावेत, मतदानाचा अधिकार द्यावा, वेतन श्रेणी वाढवावी अशा अनेक मागण्या केल्या। त्याची दखल त्यावेळेच्या सरकारने घेतली आणि 1909 मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली। तो मोर्चा 8 मार्च रोजी काढण्यात आला होता, त्याच्यानंतर महिला दिनाची सुरुवात झाली। म्हणजे बघा की साधारणतः गेल्या शतकामध्ये आपल्या महिला म्हणजे जगभर हीच आहे, जगभर साधारणतः भावना हीच आहे की महिलांना आतापर्यंत आपण दुय्यम स्थान दिलं गेलं आणि त्या त्या वेळेला महिलांनी त्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे। हक्कांची एक आम्ही सुद्धा नागरिक आहोत, आमचा सुद्धा हा देश आहे, आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून आवाज उठवला होता। या काळामध्ये आपल्याकडे सुद्धा मग ज्यांचा आपण उल्लेख करतो नेहमी, सावित्रीबाई असतील, अगदी त्याच्या आधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी, झाशीची राणी, हे नुसते उल्लेख करणाऱ्या व्यक्ती नव्हत्या। त्या त्या वेळेला त्यांना जे काही करता येणं शक्य होतं त्यांनी समर्थपणाने केलं, अगदी पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकून केलं आणि मला नेहमी मी विचार करतो की अहिल्यादेवीनी त्यावेळेला एक त्या राज्यकर्त्या म्हणून जो काही राज्यकारभार केला त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आजही आपण अंगीकारलेल्या आहेत। आणखीन काही राहिलेले आहेत का, तर त्याही आपण अंगीकारू शकतो। दरवेळेला आपण एक म्हणतो की आता तुम्ही जो उल्लेख केला आणि ते आपण करतोय महिला धोरण, त्याच्यात आणखीन काही चांगल्या गोष्टी आणून आपण त्या लवकरच आपल्या महिलांसाठी करतोय। आणि मला तर तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आहात, ज्या तळमळीने काम करतात, म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळातली एक सुद्धा बैठक अशी नसेल की याच्याबद्दल आवाज नाही उठवत। म्हणजे मी आणि दादा काही वेळेला अजून तुम्ही या विषयावरती बोलल्या कशा नाहीत असं थोडस आम्ही एकमेकाकडे बघत असताना नेहमी तुमचा आवाज नेमका बरोबर ऐकू येतो आणि तो या विषयासाठी असतो। तर तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात ती पद्धत तळमळ बघितल्यानंतर मला खात्री आहे की आपलं धोरण हे राज्यातलं पहिलं अथवा एकमेव धोरण असेल की ज्याच्यात सर्व समावेशक गोष्टींचा उल्लेख केला गेला असेल। मी जो उल्लेख केला अमेरिकेतल्या मोर्चाचा, त्याच्यामध्ये कामाचे तास हा जो एक उल्लेख आहे, कामाचे तास, आणि त्याहीबद्दल मला एका गोष्टीबद्दल समाधान वाटतंय की आजच आपल्या मुंबई पोलीस आयुक्ताने मुंबईतल्या महिला पोलिसांचे कामाचे तास जे आहेत ते 8 तासावरती केलेले आहेत। 8 तास, कारण शेवटी किती जरी झालं पोलीस त्या होत किंवा राष्ट्रपती होत, त्यांना शेवटी कुटुंब घर दार याच्याकडे लक्ष हे द्यावंच लागतं। मग एखादी महिला पोलीस तिला बिचारीला काय रक्षाबंधन असतं नसतं, गुढीपाडवा असतो, दिवाळी असते, काही नसते, कशाची पर्वा न करता ती आपली ड्युटीवरती हजर होते। एकतर घरी तिला तिच्या संसाराच्या व्यथा असतात, त्याच्यानंतर कामाचं टेन्शन असतं। कामाचं टेन्शन म्हणजे साधं सुद्धा नाही, म्हणजे नुसतं ऑफिसमध्ये जाऊन काही फायली क्लिअर करणं असं नाही, तर बंदोबस्त आता सुद्धा आपण ज्यांना ज्यांना ज्यांचा गौरव केला त्या सगळ्यांना मला
खास धन्यवाद द्यायचे आहे, कारण अत्यंत कठीण अशा संकटाच्या काळामध्ये, म्हणजे जे संकट ज्यांनी जग ग्रासून टाकलेले आहे, अशा कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, काम केले, स्वतःच्या जीवाची पर्वा केलेली नाहीये. अनेकदा म्हणजे मी काही वेळेला पेपरमध्ये फोटो बघितलेले आहे की एखादी पोलीस महिला चिमुकल्याला घरी थांबायला सांगून ती तिच्या ड्युटीवर जाते आणि तेव्हा कोरोनाची दहशत, आजही ती काय तशी थोडीशी कमी वाटली तरी पहिल्या एक दोन लाटेमध्ये जी दहशत होती ती फार भयानक होती. तर तेव्हाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता या सर्व जणी, या माता भगिनी या आपापलं काम करत होत्या. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा काही शब्द नाहीये, दुसरा काही कोणताही शब्द नाहीये. बरं, नेहमी आपण असं म्हणतो की महिला म्हणजे काय, या चूल आणि मूल. अहो बरोबर आहे, पण हे चूल आणि मूल मी त्याचं काही समर्थन नाही करत, पण आपण सगळेजण मूल ह्या एका वयामध्ये होतो आणि तेव्हा सगळ्यांचं संगोपन ही आपली आई करत असते. जर चूल आणि मूल म्हणजे एक समाज घडवण्याचं काम, जग घडवण्याचं काम, संस्कार देण्याचं काम ही मुळामध्ये एक माता महिला करत असते. आपण सुद्धा आपण म्हणतो की आपले छत्रपती शिवाजी महाराज हे मातृभक्त होते, कारण त्यांच्यावरती जिजाऊने जे संस्कार केले म्हणून आपल्याला हा एक काळ आपण बघू शकतो आहोत, हा बघू शकतोय. म्हणजे चूल मूल ही खायची म्हणजे चूल म्हटल्यानंतर खायची गोष्ट आली, पण तशी सोपी गोष्ट नाहीये. आता त्याच्या पलीकडे जाऊन महिला ह्या जगात पाऊल टाकतायत आपल्या म्हणजे आपल्या म्हटलं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्यांच्या पुढे पाऊल टाकतायत. आणि तेव्हा आपण राज्यकर्ते म्हणून त्या महिलेला काय आधार देत आहोत हे एक विचार करण्याचं एक काम आहे. आणि मी तर म्हणेन आजच्या या पेपरमध्ये काही ज्या गोष्टी आलेल्या आहेत की आपण अनेक सुविधा त्यांना दिलेल्या आहेत, अनेक योजना आणलेल्या आहेत, पण ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का? म्हणजे एका पेपरमध्ये आलेलं आहे की महिलांना हे 6 कायदे माहिती असायला पाहिजेत, कायदे झालेत, पण हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेत का? त्यांना कल्पना आहे का? मग ते कायदे काही पोलिसांच्या संबंधीतील असतील, इतर काही कामकाजाच्या बाबतीतील असतील. काही ठिकाणी सुविधांची एक व्यथा आलेली आहे की मोठमोठ्या गोष्टी करत असताना सार्वजनिक आयुष्यामध्ये ह्या महिलांना आपण काय सुविधा देतो आहोत, त्यांच्यासाठी चांगली स्वच्छतालय आपण दिलेली आहेत का, अंतर किती ठेवलेली आहेत, नंतर त्यांना ज्या काही आरोग्यासाठी सुविधा केलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत का? एक ना अनेक अशा खूप गोष्टी आपण करतो, पण त्यांना त्याची जाणीव करून देण्याची आवश्यकता असते. म्हणून मला वाटतं यशोमतीताई की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या केल्या आहेत आणि ह्या तुमच्यासाठी केलेल्या आहेत हे आपल्या माता भगिनींना समजून सांगण्याची गरज आहे. मी तर मानतो की कोणत्याही बाबतीत महिला ह्या कमी नाही आहेत, त्यांना फक्त एक थोडा आधार देण्याची गरज आहे. संधी म्हणाल तर संधी ही प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. जशी आपण ह्या सगळ्या महान मातांची नावं घेतो, त्यांना काही आरक्षणामधनं जागा नव्हत्या मिळाल्या, त्यांना संधी मिळाली. अगदी आपल्या ताराराणी सुद्धा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाला झुंजवत ठेवणं हे केवढं मोठं काम होतं. पण आपल्या ह्या ज्यांना मी कुठे वाचलं, भद्रकाली कोकली असे त्या ताराराणीचं वर्णन होतं, त्या ताराराणींनी तेवढ्याच मुत्सद्दीपणाने औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आलेला तो औरंगजेब आयुष्यातली 26-27 वर्षे इकडेच लढत राहिला आणि लढता लढता शेवटचा श्वास घेतला. पण तरी सुद्धा ताराराणी काही थकल्या नव्हत्या, हरल्या नव्हत्या. तर अशा ह्या सगळ्या एक ज्यांना मी म्हणेन आदि मायेच्या रूपामध्ये आलेल्या माता भगिनी, त्यांच्याकडनं आपण काय घ्यावं तर आपण संस्कार घेत असतो आणि हे संस्कार घेतल्यानंतर त्या संस्काराच्या अनुषंगाने त्यांना तशी जर का आपण वागणूक दिली नाही तर मला वाटतं इतिहासामध्ये आपली नोंद काय होईल हा विचार न केलेला बरा. आणि आज सुद्धा बघतोय आपण की रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध सुरू आहे, बातम्यांमध्ये बघाल तर तिथल्या महिला या बंदुका घेऊन रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. मग त्या कोणत्याही सगळ्या क्षेत्रातल्या, कोण मॉडेल असतील, कोण काय असतील, सगळ्याच सगळं आयुष्य त्यांचं बाजूला ठेवून, म्हणजे त्या घर पण सांभाळतात आणि देश पण सांभाळतात. केवढी मोठी झेप कर्तृत्वाची आहे, ही झेप ही लहान गोष्ट नाहीये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या महिला दिनाच्या निमित्ताने केवळ तुम्ही, मी ऐकत होतो की आम्ही तुम्हाला काय काय सहाय्य केलं पाहिजे, हे ही नुसती मागणी नाहीये, तर हे आमचं कर्तव्य आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि दादा थोरात साहेब, आपण तर सगळे नेहमी पुढाकार घेतच असता,
की ज्या ज्या गोष्टी यशोमतीताईंकडनं मागण्या येतात, म्हणून यशोमतीताई आणखीन जास्त काय मागू नका, पण ज्या ज्या मागण्या येतात त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तुम्ही सगळ्या जणी पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढ्याच मी या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.